दर्शनी भागावर रंगरंगोटी पाठीमागे मात्र फुटाफुटी कचऱ्याचे साम्राज्य स्वच्छ सुंदर कराडच्या टाउन हॉलमध्ये कचऱ्याचे साम्राज्य सर्वत्र पालापाचोळा कचरा पाण्याविना झाडेही सुकली कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन म्हणजे टाउन हॉल सध्या विविध समस्यांच्या विळक्यात अडकला असून टाउन हॉलच्या समोरील भागावर रंगरंगोटी तर पाठीमागे सर्वत्र पोटापुटी पालापाचोळा कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे कराड शहरासह तालुक्यातील बहुसंख्य लोक कराडच्या टाउन हॉलला भेट देत असतात कराडच्या विद्यानगरीतील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी क्षणभर विश्रांतीसाठी तसेच अभ्यासासाठी येत असतात स्वच्छ सुंदर कराड पाहण्यासाठी येणाऱ्या या लोकांना विविध समस्यांना सध्या सामोरं जावं लागतंय पाण्याविना झाडे वाळली आहेत तर टाउन हॉलमधून तयार करण्यात आलेल्या छोट्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे इथे बसवण्यात आलेल्या ही दुरावस्था झाली आहे येथे सावलीत विश्रांती घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना धड जागाच बसायला मिळत नाही विशेष म्हणजे टाउन हॉलमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर तेथील निघालेला कचरा कसाही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेला आहे याची दुर्गंधीही या ठिकाणी पसरली आहे टाउन हॉलच्या या, या दुरावस्थेकडे कराड नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून एवढ्या चांगल्या अनमोल ठेव्याचे व्यवस्थित जतन केले जात नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड